मंडळी विनोदाच्या गोड आणि मधुर सुरावटी निर्माण करणारी बासरी अर्थात पुण्याची प्रियदर्शनी आणि ढोलकी प्रमाणे विनोदाचा खणखणीत ताल निर्माण करणारी वनिता खरात यांच्याबरोबर फ्यूजन करायला येतोय हास्य जत्रेत नव्यानच दाखल झालेलं स्टाइलिश गिटार अर्थात प्रशांत केणी बघूया कॉमेडीचं हे फ्यूजन प्रशांत सर हाँ येस येस मीच प्रशांत केणी नवा आहे छावा आहे मीच मीच कळेल पुढच्या 15 मिनिटात छावा छावा आहे की नुसती छावा आहे काय बोललास परत बोल नाही म्हणजे काय घेणार चहा कॉफी काय फक्त लाफ्टर्स घेणार अरे बाप रे राहतोय हा उपाशी बंका चालवले रे केळ्या केळ्या कोणाला बोलतो रे नाही केळ नाही तोंडली आहेस तू तोंडली नीट बोला माझ्याची तोंडली मिळली काय बोलायचं नाही मला तू हात भीत काय लावतो रे मला लावतो मी लावणार हात मी असंच बोलणार तुला काय करायचंय अरे हे असं कोण बोलतं काय मी बोलतो असं बोलतो कानपाट फोडी नाही ओके जाऊ ना माझ्या जास्त ए ए डोका जाऊ ना त्या मारी ना धरून तू काय फालतू माझा चांगला दिवस आहे नाश्ता यार तुला तुम्ही कोणाशी बोलत बसलात सर अरे तू डायरेक्ट आहे सर ठीक आहे आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया सर रेडी आय एम लंगोटी धरणार रेडी कैमरा रेडी आयो ऐसा मैडम रेडी कैमरा शूट चालू करता हाँ शुरू चलो थ्री सर टू ओके एंड वन नमस्कार आदाब सत श्री अकाल केम छो मी तुमची सर्वांची लाडकी होस्ट वंडरफुल वनिता आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या शो मध्ये ज्याचं नाव आहे एम ए जे प्रस्तुत प्रेमासाठी वाटेल ते मित्रांनो तुम्हाला तर माहित आहे की इथे आम्ही प्रँक करतो म्हणजे काही माणसांना बोलून त्यांचा पोपट करतो हे प्रशांत केणी नाही नाही यांचा पोपट नाही होणार आहे म्हणजे हे गेले 2 वर्ष लिव्ह इन मध्ये राहत आहेत त्यांची लिव्ह इन पार्टनर प्रिया तिचा पोपट होणार आहे आणि पुढच्याच आठवड्यात त्यांचं लग्न होणार आहे खूप मज्जा येणार आहे आपण आता प्रियाला बोलूया प्लीज प्रियाला बोलवा प्रिया आली आहे ना हा आली आली आणि तिला काही माहित नाही की प्रँक होणार आहे काहीच कल्पना नाही तिला प्रियाला बोलवा पण ना जास्त ते ताणू नका ना तर मग काय नाही नाही लाईव्ह इमोशनल आहे ती खूप हा मी आणतो बघते वेलकम 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 प्रिया वेलकम 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 वाव व्हाट अ ब्युटीफुल कपल प्लीज हॅव अ सीट प्लीज बसा बस बस तुमचं खूप स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात लगेचच आपण फर्स्ट राऊंड कडे वळूया आणि आपल्या फर्स्ट राऊंडचं नाव आहे सत्यवाचा बोले तो बोले तो लोचा सत्यवाचा बोले तो लोचा मी समजावून सांगते काय राऊंड आहे म्हणजे आता तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात म्हणजे आपण बऱ्याचदा आपल्या पार्टनर पासून काही सिक्रेट्स लपून ठेवतो कन्फेस करत नाही तर आता तुम्हाला ते सिक्रेट कन्फेस करायचंय सो पहिल्यांदा कोण करणार आहे हा प्रिया तू हा नाही तू करणार नाही एवढं काय नाही नाही तू कर कर काय एवढं प्रशांत जी पहिले आप मी हा अरे तू कर रेडी ओके ओके दिस इज व्हेरी टफ हां म्हणजे डोंट टेक इट पर्सनली हां प्रिया नाही अरे तू बोल तू बिंदास बोल या शो मध्ये मला हे कन्फेस करायचंय की प्रिया सोडून माझं अजून एका मुलीवर प्रेम आहे ओके तू चिडू नकोस म्हणजे हे बघ म्हणजे आता ती माझ्या आयुष्यात नाही आहे ते बालपणीच होत शाळेतलं होतं ते सिरियसली नको घेऊस एवढं तू पण ती मुलगी कोण आहे तिचं नाव काय प्राजक्ता माळी काय झालं हे काय 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 हो ना हो हो अरे नको चिडूस तू नाही ते काय लहानपणीच्या गोष्टी आहेत आमच्या या सगळ्या बचपन का आम्ही सेंट एम एस जे कॉलेज मध्ये शिकायचो एकत्र डबा खायचो मी रोज उसळ आणायचो आणि ती रोज फरसाण
माझ्या उसळीमध्ये ना तिचं फरसाण टाकायचो आणि ना मिसळ व्हायची, बनेच्या डब्यातले पाव चोरायचो आणि ना मस्त एकदम मिसळपाव करायचो. पण एवढं सगळं असताना ती काय खायची माहितीये? गेली काय कुठे? बाबांची बदली झाली ना गुजरातला, तिकडे गेली. पण तुम्हाला माहितीये त्यानंतर माझ्या उसळीची कधी मिसळ नाही झाली. लिव्ह इट, इट्स ओके, लिव्ह इट. I'm so sorry. नाही ठीक आहे ठीक आहे. पण हे बघ मी तुला एक सांगू का, माझं तुझ्यावर प्रेम आहे. आय नो आय नो. तिच्यावर थोडंसं जास्त आहे. आय एम सो सॉरी, लहानपणीचं प्रेम मी नाही विसरू शकत, खरंच सॉरी. म्हणजे मला नाही माहित यावेळी तिचा कॉल आला तर मी काय रिॲक्ट करेन, खरंच आयडिया नाही. ओ माय गॉड, लगेचच प्रेक्षकांचा फोन आला, पण पटकन एक फोन घेऊया. हॅलो हॅलो हॅलो, कोण बोलतंय? मी प्राजक्ता बोलतीये. कोण प्राजक्ता? प्राजक्ता माळी, तुझी फरसाणवाली. प्राजक्ता, ही खरंच तू आहेस? अरे तू कुठे आहेस यार? तू कुठे आहेस प्रशांत? मी किती वर्ष वाट बघतेस, तू कधीतरी येशील आणि कन्फेस करशील की एनिवे प्रशांत, आय स्टील लव्ह यू प्रशांत, अँड आय एम स्टील सिंगल. तू पण सिंगल आहेस का? आय एम लिटिल बिट सिंगल प्राजक्ता. विल यू मॅरी मी? अरे व्हाय नॉट. आर यू सिरियस? तोंडात ना निघालं पटकन, मी खरंच. असं कसं निघालं लगेच? प्रशांत प्रशांत, तू सिरियसली बोलतोस का? मी लगेचच पुढचा फ्लाईट घेते आणि मुंबईला येते. बोल तू. निघ ना यार प्रशांत. काय हे? एक कोण आहे ही मुलगी मागे वटवट करते? अरे ऑफिसची कली काय यार, तू इग्नोर कर. प्रशांत तू काय बोललास आता? काय बोललो? तू आता त्याला हो म्हणालास लग्नाला. नाही प्रशांत, आपण दोन वर्ष एकत्र राहतोय. दोन? माझ्या घरच्यांना माहिती आहे. इकडे इकडे सगळं टेलिव्हिजन वरती तू तू काय बोललास आता? तू काय तुला बोललो? ती खूप इमोशनल आहे, खूप. अजून हे बघ, तू रडशील म्हणजे ओरडशील वगैरे, मला तुला जे काय करायचं ते कर, पण मी लग्न तिच्याशीच करणार आहे. मला आवडते ती. काय माणूस आहेस रे तू? कोण आहेस अरे तू? तू मी कोण आहे? मी खेळ आहे? मी मला खेळण्यासारखं वापरलंस तू? आता आता दोन वर्ष खेळून झाला, आता सोडून दिला. नाही तसं नाही, तसं नाही. अरे मी घरी काय सांगू प्रशांत? अरे माझं हे घे पाणी, हे घे, हे घे, हे घे, घे पाणी, पी पाणी, पाणी. मला नकोय प्लीज, जस्ट स्टॉप, डोंट फॉलो मी. अरे काय झालंय? पण अरे मॅडम सांगा ना, काय झालंय मॅम? नाही प्लीज प्लीज. नाही आता तू ऐक माझं, तू सोड. तुम्ही होस्ट आहात? नाही होस्ट आहे मी. आज तुमच्याशी बोलून काय उपयोग आहे? ऐका प्रेक्षक हो, मी प्रियदर्शनी इंदलकर इथे जाहीर करते की मी आता सिंगल आहे. आणि जे कोणी माझ्यात इंटरेस्टेड असतील ना, मला फोन करा. अरे कशाला? मी लग्न करायला तयार आहे. अरे कोणाचं लग्न करायला? आपलं लग्न आहे तेवढ्या भरात. जो कोणी पहिला फोन करेल मी लगेच लग्न करेल. काय बोलू मी? चला नाही फोन. फक्त एक प्रँक होता. हो मॅम, प्रँक. आता मोठा प्रँक? आता सगळं उलट पडायला लागणार. आता मी कशाला बोलतेय तुझ्याशी? त्वरा करा, त्वरा करा, त्वरा करा, माझ्याशी लग्न करा. लवकर फोन करा आणि माझ्याशी लग्न करा, लवकर, त्वरा करा. अरे असं नाही होत यार मॅडम, सांगा ना प्लीज, सांगा ना. थांबा मॅम, हे हा फेक कॉल होता मॅम. आमच्या शोचा फॉर्मॅटच असं आहे. हे सगळं डिसाइडेड आहे. का प्राजक्ता मी माझ्या प्रेमात पडेल? ती फक्त फरसाण वाटते, स्वतः नाही खात. लगेच सिरियस आली यार. सगळं असं आहे. अरे हे बघ, आम्ही जस्ट तुझा बकरा केला. बकरा म्हणजे काय? दुसऱ्याच्या भावनेची असं खेळायचं? गळत आहे तू? मला ना
मला काही फरक पडत नाही आता, तू जा, तू फरसाण आता जा तू, तुला हे थालीपीठ लोणी नको आहे. ठीक आहे ठीक आहे, मला नाही फरक पडत आहे. तुम्ही त्वरा करा त्वरा करा त्वरा करा, मला फोन करा, मला लगेच फोन करा. मॅडम सांगायला काय चाललंय? हॅलो हॅलो, हा कोण बोलतोय? लाल्या बोलतोय, लाल्या. प्रिया प्रिया हाय, लाल्या बोलतोय. कोण कोण लाल्या? प्रिया लाल्या, मी कात्रज हायस्कूलच्या बाहेर ना आंटी फाव विकतो, तो लाल्या बोलतो. आठवलं तू फ्रॉक घालून यायचीस, बैदा पाव मागायचीस आणि मी तुला उधारीवर सगळं द्यायचो, तो लाल्या बोलतोय. अरे लाल्या, मुझे सोनू कसा सुलवलू. प्रिया आय लव यू, हा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मसाला मारून. तू तू माझ्या बरोबर लग्न करशील लिंबू पिऊन? प्रिया जशी ऐक ना प्रिया, अजून एक आहे, ते अंड्याची कपची कशी अंड्याला सांभाळते तस मी तुम्हाला सांभाळेन प्रिया. कुठल्या फोनवर तुला कळतंय का? अरे तू तुझं मास्टर्स केलंयस, आता PhD करणार आहेस, तू लग्न कोणाशी करणार आहेस? पैदा पावाला? हा स्वतःच्या उसळीत दुसऱ्याचं फरसाण येण्याची वाट बघणाऱ्यापेक्षा बैदा पाव बरा. ये मारा सिक्सर. ए डबल भांड्याचा मिक्सर थांब ना. इथे सिच्युएशन काय, सगळं तुटतंय माझं, इथे तुझं काय चाललंय यार? एक मिनिट, हा माझ्याशी नीट बोलायचं. मी या शोची होस्ट आहे आणि मी जर का ठरवलं ना तर आत्ताच्या आता इथे या मुलीचा स्वयंवर करू शकते. काही बेस्ट हे चालेल मला. चालेल हो, मला ना स्वयंवर खूप आवडतं, म्हणजे लहानपणापासून आवडतं. म्हणजे रेडी आहे तुम्ही? रेडी म्हणजे लहानपणी सगळे डॉक्टर डॉक्टर खेळतात ना, मी स्वयंवर स्वयंवर खेळायचं. प्रेक्षक जर तुम्ही ऐकत असाल आणि तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही MHS स्टुडिओ मीरा रोडला या. स्वयंवरा के लिए मैडम. मी पण तयार आहे, मी पण तयार आहे. अरे काय हे, कोण आहात तुम्ही? हे बघ, हे मुंडाळ्या घालायची अक्कल नाही, ते काम करायचं इकडे, हे काम करणार आहेत. मला चालेलो. क्या बात आहे, तर आपण पटकन सुरू करूया. मग मी पण, मग मी पण. चला चला तर पटापट स्पर्धकांनी आपली ओळख करून द्या. येस, मी दत्ता मोरे. वाव. मी प्रशांत केणी. अयो मेरा नाम है राजू लंगोटी धरन रेड्डी. लवली. काय काय तुझं नाव? लंगोटी धरन. ये बात. चला तर आपण पहिल्या राऊंड कडे वळूया आणि आपला पहिला राऊंड आहे टंग ट्विस्टरचा. हे वाक्य मी जे आता वाक्य बोलून दाखवेन ते वाक्य जर न चुकता कोणी बोलून दाखवेल तर तो होईल या राऊंडचा विजेता. हे वाक्य मॅडम बोली, हे वाक्य बोलेगा मतलब हे वाक्य नाही बोलने का? मॅडम बताएगी कोणाचा वाक्य बोलने का? हे वाक्य बोल के मी जिंकलो ऐसा नाही करने का? मॅडम बताएगी हे वाक्य, हे वाक्य क्या मॅडम को बता हे वाक्य? बराबर ना, नीट ऐका. हा, पांडुरंग पाटीलच्या पहिल्या पत्नीचा पाचवा पुत्र पप्पू पाटील पुण्याच्या पर्वतीच्या प्रचंड पायऱ्यांवरून पटापट पळताना पाचव्या पायरीवरून पाय पसरून पुष्पा पोटेच्या पायावर पडला. अयो राम पाप एक्स्ट्रा चटणी. मॅडम मी जाता, मी कॅमेरे के पीछे जाता. मॅडम हमारे गुरु बोला क्या मेरे को अकेला छोड़ने का नहीं? क्या मेरे को अकेला छोड़ेगा तू पापम? क्या मेरे को अकेला छोड़ने का नहीं? मैडम मैडम मैं सच्ची बात बताऊं, ये जो आप सेंटेंस बोली बहुत लंबा. मेरा नाम लंगोटी धरन,
अगर मैं सेंटेंस बोलेगा तो लंगोटी सुटने, इसलिए मैं बोलता हूँ उधर कैमरे के पीछे खड़ा रहता मैं। yes, yes, आप खेलो, आप खेलो, मैच तो करना है सर। तुम्हारा ये तो मी ट्राई करतो। एक मिनट, पांडुरंग पाटीलच्या पहिल्या पत्नीचा पाचवा पुत्र पप्पू पाटील पुण्याच्या पर्वतीच्या प्रचंड पायऱ्यांवरून पटापट पळताना पाय पसरून पुष्पाच्या पायावर पडला। पुष्पा पोटीच्या पायावर पडला। यस यस, पण तू पाड नाही 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 तू बाद सर, नाही तू बाद, तू बाद तुझी तुम्ही। पिंटूच्या पाटलाच्या पाचव्या पोटावरून पटापटा पटापटा पिंटू पटकन पटापटा पडला। पिंटू पाटील पडला। एक मिनिट, त्यांनी एक सलग एवढा मोठा वाक्य बोलून दाखवलंय, याबद्दल त्यांचं कौतुक आहे। आणि यांनी सांगितलेलं काय कोणीही बोलू शकतं, स्वतःहून क्रिएट केलं ना त्यांनी नवीन वाक्य। क्या बात है दत्तूजी, तुम्ही जिंकला दत्तूजी, या राऊंडचे विजेते आहे दत्तूजी। प्रिया, खरंच सांगतोय हा फक्त प्रँक होता, फक्त प्रँक होता। अरे मी का असं करेन यार, कोणी नाहीये भरसाणवाली प्राजक्ता बिजक्ता असं कोणी नाहीये यार, ते सगळं डिसाइडेड होतं। आय एम सो सॉरी यार, मग तुझ्याशी लग्न करायचं आहे, प्लीज हे असं सगळं नको करूस प्लीज। ऍक्च्युली प्रँक तुझ्यावर होता प्रशांत, म्हणजे सगळं खोटं होतं आणि आम्ही सगळं नाटक करत होतो आणि तुझा बकरा झालेला। सॉरी काय यार, घाबरलो ना यार मी। अयो मॅडम, मेरे को वो सेंटेंस अभी याद आया, मैं बोल के दिखाऊं। पिंटू के, पिंकी के, पप्पू पाटील के कमरे का पट्टा। वाजव 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 वाजव। मस्त प्रँक आणि मस्त ट्विस्ट, मजा आली। सही, सुसाट परफॉर्मन्स होता। कुठल्याही परफॉर्मन्सची सुरुवात खूप महत्त्वाची असते आणि दत्तू ती तू किती सुंदर केलीस, तू एक मूड सेट केलास आणि तो इतका परफेक्ट सेट केलास, त्याच्याबद्दल तुझं खूप अभिनंदन। बने आज मस्त कॅरेक्टर होतं आणि ते तू खूप बखूबी निभावलंस आणि आज भी दिन बने और बहुत अच्छा बने, मजा आली। वने तुझं विशेष कौतुक, कारण आज तू थोडी बॅकफुटला होतीस तरी पण तू तुझं काम एकदम चोखपणे केलंस आणि त्या दोघांना मनसोक्त बागडू दिलंस, त्याबद्दल तुझं खूप अभिनंदन, खूप मजा आली। प्रियदर्शनी फार सुंदर, मला तुझं कॅरेक्टर खूप आवडलं, मध्ये तू जे काही बारक्या बारक्या जागा भरल्यास त्या खूपच सुंदर होत्या। आणि प्रशांत तू पण आज खूप शाईन झालास, फार मजा आली, छोट्या छोट्या जागा तू वेगळ्या काढल्यास त्याची विशेष मजा आली। मस्त गाईज, सुपर, थँक्यू सो मच।